कोल्हापूर शहरातील सी वॉर्डमधील सिटी सर्वे नंबर दोन हजार एक्याण्णवमध्ये श्री निरंजन संस्था तालीम मठ शनिवारपेठ कोल्हापूर यांचं एकूण क्षेत्रफळ सातशे एकोणऐंशी चौरस मीटर असून त्यामध्ये महानगरपालिका कोल्हापूर यांच्या नावे नऊशे चौदा स्क्वेअर फूट जागा आहे या जागेचा विकास करण्याकरता सत्तर लाखांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला होता त्यातील पन्नास लाख रुपये कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून आणि उर्वरित वीस लाख सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्याकडून हा निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाची निविदा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली यानंतर याची वर्कऑर्डर देण्यात आली होती या कामाचा ठेका राहुल पाटील यांना देण्यात आला होता शनिवारपेठेतील कामांना निविदा काढून अनिकेत नंदकिशोर जाधव यांना या कामाचा ठेका देण्यात आला होता मात्र महापालिका या ठिकाणी बांधकाम परवानगी देत नसल्यानं आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय निधी बेकायदेशीरित्या खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली मागणीचं निवेदन डेप्युटी इंजिनियर श्रीधर घाटगे यांना देण्यात आलं मागण्यांचा विचार न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार सुनील मोदी मंजित माने विशाल देवकुळे शशिकांत बिडकर हर्षल सुर्वे संजय जाधव विशाल सूर्यवंशी युवराज खंडागळे कमलाकर जगदाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते तर अशाच ताज्या अपडेट्स स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन